सो हाय वेलकम टू माय चैनल। तुम्हाला जसं माहितीच होतं की आपण नवीन कार घेतली आहे, तर मी तुम्हाला म्हटलं होतं त्या व्हिडिओत की मी तुम्हाला फुल रिव्ह्यू देईल कार गाडीबद्दल। तर आजचा व्हिडिओ हा त्याच्यावरच आहे कम्प्लिटली, की हाऊ इज टाटा पंच, त्यात काय फीचर्स आहेत आणि त्याच्यानंतर काय युनिकनेस आहे। सो स्टे ट्यून, आणि जर तुम्ही पण विचार करत असाल घ्यायचा तर तुम्ही या व्हिडिओच्या बेसिसवर डिसाईड करू शकता की तुम्हाला घ्यायला पाहिजे की नाही। सो हा व्ह्यू आहे, आणि टाटा पंच इज सिमिलर टू लाईक नेक्सॉन, म्हणजे थोडेफार चेंजेस आहेत बट येस, थोडेफार चेंजेस आहेत बट येस, खूप सारे सिमिलरिटीज आहेत। आणि त्याच्यानंतर मी यात हे एक युनिक कलर आलेला आहे, मी सेकंड मॉडेल घेतला आहे रिदम। यात थ्री मॉडेल्स असतात टाटा पंचमध्ये, त्यात फर्स्ट इज बेसिक मॉडेल ज्यात तुम्हाला एकही ऑटोमेशन्स असं दिलेलं नाही राहील, सेकंड इज रिदम मॉडेल ज्यात मॉडरेट असे हे असतात, आणि थर्ड इज ॲडव्हान्स मॉडेल। सो आपण घेतलेला जो आहे तो रिदम आहे, आणि माझ्या कारचा प्राईस झालेला आहे 8.18 लॅक्स। सो सेकंड मॉडेल हा 8,18,000 येतो, आणि जो सो माझ्या इथे प्राईज इतकं कमी आहे कारण एकतर मी हे जे इथे व्हील्सला अलॉईज असतात आणि इथे वरती ते एक स्ट्रिप्स असतात ते मी लावलेले नाही आहेत, त्याच्यामुळे थोडा आम्हाला प्राईज कमी पडला अबाउट 1 लॅक्स। त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आमचं हे ऑटो गिअर आहे। सो पुष्कळ जणांना कन्फ्युजन असेल आणि मला पण कन्फ्युजन होतं की ऑटो गिअरमध्ये हे आपल्याला फीचर्स आहेत फक्त 3, रिव्हर्स, न्यूट्रल अँड ऑटोम ऑटो मोड। तर माझी ही फुल्ली ऑटोमॅटिक आहे, ऑटो गिअर ट्रान्समिशन सिस्टीम आहे यात। सो हे बेनिफिशियल आहे त्या लोकांसाठी, म्हणजे लेडीजसाठी किंवा जे लोक लगेच गिअर्स चेंज नाही करू शकत अशा लोकांसाठी हे एकदम ब्युटिफुल असं फीचर आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता यातली सगळ्यात स्पेशालिटी ही आहे 90 डिग्री डोअर, कोणत्याच गाडीचा डोअर हा 90 डिग्री ओपन होत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला बरेच प्रॉब्लेम्स पण होतात, म्हणजे लिटरली तुम्ही फसता त्यात। तर हे 90 डिग्री ओपन होतं त्याचे, आणि मागचा रेअर डोअर पण 90 डिग्री हा ओपन होत असतो, तुम्ही ते बघू शकता। जो जाड माणूस असला की तो तर निघण्याचा प्रॉब्लेमच असतो, त्याच्यामुळे हे एक नवीन फीचर्स आहे टाटा पंचमध्ये। त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की टाटा पंच ही सगळ्यात सेफर कार म्हणून आता सध्या आहे इंडियाच्या रँकिंगमध्ये, तो आम्हाला तो अनुभव आलेला आहे, बिकॉज जर आम्ही एखाद्या वेळेस सेफ्टी बेल्ट पण लावलेलं नाही तरी ते कंटिन्यू बजर बजत असते जोपर्यंत आपण ते लावत नाही। मे बी ते सगळ्यां गाडीमध्येच असेल, पण मला या गाडीचं ते एक युनिकनेस चांगलं वाटलं। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की हे जे आहे ते हरमनचं यांनी म्युझिक सिस्टीम दिलेलं आहे, विच इज गुड ॲट साऊंड। आणि हे जे लाईट्स आहेत हे लाईट्स ऑटोमॅटिकली तुम्ही ऑपरेट करू शकता, जसं तुमचं कार तुम्ही बंद केले तर ते ऑटोमॅटिक क्लोज होतात, ते तुम्हाला बटन प्रेस करायची गरज नाही राहणार। आणि हे नॉर्मल स्टेअरिंग ॲज युजुअल। त्याच्यानंतर इथे एक थोडा डिफरंट लुक देण्याचा प्रयत्न केला यांनी, हेच फीचर्स नेक्सॉनमध्ये पण आहेत। त्याच्यानंतर
नेक्सॉनमध्ये एक फीचर हे आहे की त्यांना एक कूल टँक दिली असते, ती यात नाही आहे. त्याच्यानंतर इथे इनफ स्पेस आहे. ॲक्च्युली आता आमची थोडं मेसी झालेली आहे गाडी, तर आम्ही ते साफ करतो. इथे हे थोडं स्पेस दिलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता, इथे तीनच गेअर आहे, यावरच चालवावं लागतं. इथे पण हँडलिंगमध्ये पण बरीच स्पेस दिलेली आहे त्यांनी, इथे बॉटल्स वगैरे ठेवायला. आणि चारही डोअरला ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर म्युझिक सिस्टम वॉज गुड. त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता, हे आहे डोअर, हे जे आपले ग्लास आहेत ते मूव करायसाठी. त्याच्यानंतर हे लॉक करायसाठी चारही विंडोज. हे सगळे फीचर्स आहे याच्यात. मागून व्ह्यू असा आहे. तुम्हाला इथे दिसेल हा रेअर कॅमेरा लावलेला आहे यांनी. त्याच्यानंतर इथे ही इतकी स्पेस आहे मागे, म्हणजे लिटरली हां भरपूर स्पेस आहे. म्हणजे नियर अबाउट 3 तुमच्या मोठ्या बॅग्स इथे आरामात येऊ शकतात, आरामात. तर इनफ स्पेस आहे, त्याच्यामुळे आय लाईक धिस. कलर हा आमचा आहे ट्रॉपिकल ब्लू. सो तुम्ही आपल्या चॉईसने कलर घेऊ शकता यात. कलर वाईज पण इथे प्राईसचे थोडे डिफरन्स आहेत, तर ते तुम्ही बघून घ्या. इथे बघू शकता, बस लॉन्ग ड्राइव.